आपल्या सगळ्यांचं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अवयव पाडून वर्ग समीकरण कसे सोडवायचे ह्याचा अभ्यास केला आज या व्हिडिओमध्ये आपण ह्यावरच आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत हार्दिकने त्याच्या बाबांना रिकाम्या आयताकृती बॉक्सबद्दल विचारले आहे या की ह्या बॉक्सची रुंदी किती आहे बाबा म्हणतात मला त्याची अचूक रुंदी माहीत नाही परंतु मला माहीत आहे की बॉक्सची रुंदी त्याच्या लांबीच्या दुपटीपेक्षा बारा सेंटीमीटरने कमी आहे आणि त्याचे एकूण क्षेत्रफळ बत्तीस चौरस सेंटीमीटर इतके आहे तर आता तुम्ही ह्याची रुंदी शोधून काढू शकता का तुम्ही बॉक्सची रुंदी शोधून काढण्यात हार्दिकची मदत कराल का सर्वप्रथम आपण समजूया की बॉक्सची लांबी एक्स सेंटीमीटर आहे आता रुंदी शोधून काढण्यासाठी लांबीला म्हणजेच एक्सला दोन ने गुणावे लागेल ह्यातून आपण बारा वजा करूया ज्यामुळे आपल्याला दोन एक्स वजा बारा असे उत्तर मिळेल आपल्याला माहीत आहे की डबा आयताकार आहे म्हणून आपण इथे आयताचे क्षेत्रफळ काढण्याच्या सूत्राचा वापर करणार आहोत येथे आयताचे क्षेत्रफळ बरोबर बत्तीस चौरस सेंटीमीटर इतके आहे दिलेली किंमत क्षेत्रफळाच्या सूत्रात ठेवून सोडवल्यानंतर आपल्याला दोन चा वर्ग वजा बारा एक्स वजा बत्तीस बरोबर शून्य असे उत्तर मिळते आपण ह्या x एक्सची किंमत किती आहे हे शोधून काढू शकता का एक्सची किंमत काढण्यासाठी समीकरण एक मध्ये एक्सचे चे पद निवडूया जे समीकरणाचे मध्यपद आहे त्यामुळे समीकरणाच्या मध्यपदाचे दोन भाग होतात जे वजा बारा एक्स बरोबर वजा सोळा एक्स अधिक चार एक्स इतके आहे सोडवल्यानंतर बघूया त्यासाठी एक्स वजा आठ बरोबर शून्य किंवा दोन एक्स अधिक चार बरोबर शून्य अर्थ एक्स बरोबर आठ सेंटीमीटर आणि एक्स बरोबर वजा दोन इतके उत्तर मिळते म्हणजे दिलेल्या समीकरणाचे मूळ एक्स बरोबर आठ किंवा एक्स बरोबर वजा दोन हे आहे जसे की X ही बॉक्सची लांबी आहे त्यामुळे ती वजा असू शकत नाही म्हणून बॉक्सची लांबी आठ सेंटीमीटर असेल आणि रुंदी बरोबर दोन गुणिले आठ बरोबर चार सेंटीमीटर इतकी येते आज या व्हिडिओमध्ये आपण अवयव पाडून वर्ग समीकरण कसे सोडवायचे ह्याची काही उदाहरणं पाहिलीत पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना साधारणपणे काय चुका होऊ शकतात